राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रिक्षा चालकांना कोणतेही काम उपलब्ध नाही, तसेच नागरिकांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20 मधील काळुंद्रे आणि पोदी येथे भारतीय जनता पार्टी आणि रामकी फाउंडेशनच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचे माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या उपस्थितीत, तर तळोजे फेज 1 येथे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद खेणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यावेळी प्रभाग क्रमांक डचे अध्यक्ष तेजस खांडपिळे, रामकी फाउंडेशनचे सतीश ढिवरे, माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, कमलाकर घरत, शलाका म्हात्रे उपस्थित होते। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।